धन्यवाद संत सज्जन बाई बापो. आज चौथं पुष्प गुंफले दादो महाराजांनी आणि श्री रोकडेश्वर महाराज जीवन गौरव ग्रामरत्न पुरस्कार याचं ही चौथं हे ग्रामरत्न. या ठिकाणी ज्यांनी शिक्षण क्षेत्राच्या पवित्र कार्यामध्ये आपली वेगळा ठसा उमटवला, खऱ्या अर्थानं गोरगरीब दीन दलित यांना शिक्षणाची दारं खुली करून दिली. कोकणातील ज्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पालगड या गावी पांडुरंग सदाशिव साने जन्माला आले, हे साने गुरुजी त्या ठिकाणी जन्माला आले, तसे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला गावातील नामदेव राघोजी माने हे आंबी दुमाला गावचे अहमदनगर जिल्ह्याचे साने गुरुजी आपल्या गावामध्ये जन्माला आले. मी माने गुरुजींना विनंती करतो की माने गुरुजी आपण या ठिकाणी या विचार मंचावर यायचे. चला, अतिशय या ठिकाणी माने गुरुजींचं काम म्हटलं तर एक नंबरचं काम असायचं. या ठिकाणी साने गुरुजींचं एक वाक्य, करील मनोरंजन जो मुलांचे सडेल नाते प्रभूशी तयाचे. या ठिकाणी माझ्या ओठावर दरवळे हीच प्रार्थना एक आणि माझ्या हातून नवावे कधी कर्मनीच, अशा प्रकारे माने गुरुजी देखील त्यांची बुद्धिमत्ता या ठिकाणी कुशाग्र बुद्धिमत्ता आणि संयमी व्यक्तिमत्व त्यांचा वर्ग नेहमी चांगला असायचा आणि म्हणूनच संगमनेर तालुक्यावरून या ठिकाणी एकदा बीडीओ साहेब या ठिकाणी आले होते. साहेब आल्यानंतर माने गुरुजीचा त्यांनी वर्ग बघितला आणि वर्ग बघितल्यानंतर साहेब खुश झाले. खुश झाल्यानंतर मुलांची प्रगती बघून खुश झाले आणि खुश झाल्यानंतर एक साहेबांना लहर आली. साहेब त्यावेळेस मुख्याध्यापकातून वरती झालेले असायचे, त्यामुळे धोतर घालणारे साहेब होते. आणि लहर आल्यानंतर माने गुरुजींना त्यांनी प्रश्न विचारला, तुमचा वर्ग एवढा खूप चांगला आहे, मला सांगा 2 किलो गव्हाच्या पिठाच्या किती पुऱ्या होतील? आता हे निश्चित काय आपल्याला सांगता यायचं नाही, पण माने गुरुजी या ठिकाणी कुशाग्र बुद्धिमत्ता आणि हजार जबाबी असल्यामुळं त्या साहेबांना म्हटले, साहेब तुम्ही सकाळी आंघोळ केली आणि आंघोळ केल्यानंतर तुम्ही धोतर घातलं, तुम्ही धोतराला मिऱ्या घातल्या, त्या धोतराच्या मिऱ्या किती मला सांगा, मी 2 किलो गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या किती तुम्हाला सांगतो. अशा प्रकारचं असणारं व्यक्तिमत्व, अतिशय चांगली मुलं घडवण्याचं काम त्यांनी केलं. या ठिकाणी गुरुजींचं इंग्रजी विषयावर फार प्रभुत्व होतं, इंग्रजी अतिशय जबर, म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गावातील विद्यार्थी इंग्रजी आणि बाकीच्या विषयामध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी केलं. महाराज जीवनामध्ये कुणालाही हार मिळत नसतो, सन्मान मिळत नसतो, त्याला खूप परिश्रम करावे लागतात. जो जीवनामध्ये कधी हार मानत नाही त्यालाच हार मिळत असतो. आणि माने गुरुजींनी आम्हाला त्यावेळेस सांगितलं 7वीला असताना, व्हॉट इज इकॉलॉजी, पर्यावरण म्हणजे काय, या ठिकाणी नेचर म्हणजे काय, निसर्ग म्हणजे काय, आणि हा निसर्ग व्हॉट इज इकॉलॉजी हा प्रश्न असायचा. माने गुरुजींनी आमच्या तोंडातून पाठ करून घ्यायचे, इकॉलॉजी इज द मेंटेनन्स ऑफ बॅलन्स टू हॅव अ प्रॉपर रिलेशनशिप बिटवीन मॅन अँड हिज एन्व्हायरमेंट. आणि माने गुरुजी खऱ्या अर्थाने तुम्ही आम्हाला निसर्ग शिकवला आणि तो निसर्ग रूपी हारचा तुमच्या गळ्यामध्ये या ठिकाणी पडणार याच्यापेक्षा कुठला मोठा सन्मान आहे आपला असू शकतो. या ठिकाणी गार्लँड इज द ओनेस्टी ऑफ बेस्ट गार्लँड इज द बेस्ट ओनेस्टी ऑफ ह्युमन लाईफ, अशा प्रकारचा महत्वाचा सन्मान या ठिकाणी आपल्याला मिळतोय. मी हरिभक्त परायण अशोक महाराज जाधव यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी माने गुरुजींचा हेतूचित अशा प्रकारचा गौरव करायचा. आपण म्हणता कोणाला हार मिळत नाही, आपल्याला माहिती आहे आपल्याला लग्नाच्या वेळेस जो हार मिळाला असेल, परंतु मला लग्नाच्या वेळेस मिळालेला हार ही खरी जीवनातील हार आहे आणि हा फुलांचा जो हार आहे ती जीवनातील खरी जीत आहे. आणि ही सर्वांची या ठिकाणी जीत झाली. आपल्याला माहिती आहे दिल्लीतील मोदी, बंगालच्या दीदी आणि युपीच्या आणि युपीचे योगी या तिघांना जीवनाचं सोनं कळालं आणि ते या हारापासून दूर राहिले. म्हणूनच आज या ठिकाणी हरिभक्त परायण आणि अकुर्डी येथील या ठिकाणी जाधव महाराज अतिशय ज्ञानी व्यक्तिमत्व यांच्या हस्ते माने गुरुजींचा या ठिकाणी शाल श्रीफळ पुष्पहार देऊन या ठिकाणी स्मृतिचिन्ह देऊन येतो, जिथे अशा प्रकारचा गौरव होत आहे. आणि अशोक महाराजांना या ठिकाणी आम्ही विनंती करतो की महाराज या ठिकाणी पुढच्या सप्ताहाच्या कालावधीमध्ये आम्ही जी दिनांक या ठिकाणी तारीख आपल्याला देऊ या ठिकाणी आपण तुम्ही यावं ही ग्रामस्थांची या ठिकाणी विनंती आहे. त्या ठिकाणी पंक्ती आता सर्वांनी धरून घ्यायची आणि पुढच्या